आई मी हे काय ऐकते आहे वहिनीने तिच्या आईला घरी घेऊन आली आहे शमिता तिच्या आईला शकुंतला ताईला म्हणाली हो बेटा तिच्या आईची तब्येत खूप खराब आहे म्हणून आई आपलं घर धर्मशाळा ना आहे वहिनीला तर कोणत्याच गोष्टीची काळजी नाही पण तुला तर समजायला हवं होतं तू तरी नकार द्यायचा होता शमिता तिच्या आईला मध्येच टोकत म्हणाली पण बेटा तृप्तीने तिच्या आईला स्व इच्छेने इथं नाही आणला आहे मी तिला सांगितलं होतं की तुझ्या आईला इथे आण काय म्हणाली तूच तिला इथे आणायला सांगितलं होतं हे ऐकून शमिताला आश्चर्याचा धक्का बसला आणि आई मी तुझ्याशी तिथे येऊनच बोलते हे म्हणून तिने फोन ठेवला शमिता आतापर्यंत तिच्या आईशी फोनवर बोलत होती खरं तर तृप्तीच्या आईला संधिवात हा आजार होता आणि तो आजार हद्दीपेक्षा जास्त वाढला होता तृप्तीला तिच्या भावाने फोन करून सांगितलं होतं की माहेरीये आणि आईची देखभाल कर तृप्ती आणि मेहूल हे दोनच बहीण भाऊ होते तृप्तीचे वडील त्यांच्या पालपणीच देवाघरी गेले होते तृप्तीचं लग्न आकाशशी झालेलं होतं पण तृप्तीचा भाऊ अजून शिकत होता तिच्या माहेरी फक्त तिची आई आणि भाऊ दोघेच राहत होते आता जेव्हा तिच्या आईची तब्येत जास्त खराब होती अशात तिच्या भावाने एकट्याने तिला सांभाळणं कठीण झालं होतं म्हणून त्याने तृप्तीला घरी बोलवलं होतं तृप्तीने आकाशला विचारलं की आईची तब्येत खूप खराब आहे म्हणून मी माहेरी जाऊ का म्हणून आकाश म्हणाला तृप्ती तू तु एकटी तिथे सगळं कसं सांभाळशील आणि मुलांना इथं एकटं सोडून जाशील तर इकडे मुलं पण त्रासून जातील आणि जर तू मुलांना तिकडे घेऊन गेली तर आईची काळजी कशी घेशील तू असं कर आईलाच इथे घेऊन ये इथे तर आम्ही सगळे आहोत आकाश तू हे काय बोलत आहे मी आईला इथे कशी आणू शकते आणि तुमची आई ऐकेल तर ती काय म्हणेल आई काहीच म्हणणार नाही तरी तुझ्या मनाची शंका म्हणून चल आपण आईला विचारून घेऊ काय झालं बेटा काय विषय आहे मला काय विचारायचं आहे शकुंतला ताई त्यांच्या जवळून जात असताना त्यांनी ऐकलं म्हणून त्या त्यांच्या सून आणि मुलाजवळ जाऊन विचारू लागल्या तेव्हा आकाशने त्यांना सगळं सांगितलं त्यां सगळं ऐकून झाल्यानंतर शकुंतला ताई म्हणाल्या की आकाश बरोबर म्हणत आहे तू व्याहीणबाईला इथेच घेऊन ये तू त्यांना एकटी तिथे कशी सांभाळशील पण आई पण वण सगळं सोड आणि जा जाऊन त्यांना घेऊन ये तुला वाटत आहे की मला वाईट वाटेल नाहीतर मी असंच वरवर म्हणत आहे तर असं काही नाही आहे मी हे सगळं माझ्या मनाने म्हणते आहे तृप्ती तिथे तुझा भाऊ शिकत आहे आणि शिकता शिकता तो पार्ट टाईम नोकरीसुद्धा करतो तो तुझी काहीच मदत करू शकणार नाही आणि तू तिथे एकटी त्रासून जाशील म्हणून जोपर्यंत व्याहीणबाई चांगल्या नाही होऊन जात तू त्यांना तोपर्यंत तो तो इथे घेऊन ये आणि इथं चांगल्या डॉक्टरकडे त्यांना नेऊन त्यांची चांगली सेवा कर तृप्ती आपल्या सासूचं बोलणं ऐकून हैराण राहून गेले जिथे मुलाची आई सुनेची आई येण्याच्या गोष्टीनेच तोंड फिरवून घेतात सुनेच्या माहेरी जाण्यानेच चिडून जातात त्यातच तिची सासू तिच्या आजारी आईला घरी बोलवण्याचं म्हणत होती आश्चर्यचकित होण्यासारखीच गोष्ट होती पण जिथे आकाश आणि सासूने संमती दिली होती म्हणून जाऊन तृप्ती तिच्या आईला घरी घेऊन आली जेव्हा तिने तिच्या आईची तब्येत पाहिली तेव्हा तिला खूप दुःख झालं तिला तिच्या सासूच्या निर्णयावर गर्व होत होता उठण्या बसण्याची तर वेगळीच गोष्ट होती त्यांना बाथरूमला जाण्यासाठी सुद्धा पकडून घेऊन जावं लागत होतं शमिता जिचं लग्न त्याच्याच शहरात झालेलं होतं ती दोन तासानंतरच माहेरी पोहोचली आणि आल्याबरोबरच तिच्या आईशी चर्चा करू लागली की तिच्या आईने तृप्तीच्या आईला इथं का बोलावलं तिचं म्हणणं ऐकून शकुंतला ताईने तिला समजावत खूप प्रेमाने म्हणाल्या शमिता बेटा तू हे काय बोलत आहे तू पाहिलं नाही की व्याहीणबाईची तब्येत किती खराब आहे आणि तृप्तीच्या कुटुंबात भाऊ आणि आईशिवाय दुसरं कोणी नाही जेव्हा तिच्या आईची तब्येत एवढी खराब आहे अशात तिने एकटीने त्यांना तिथे कसं सांभाळलं असतं आई जसंही सांभाळलं असतं तिने तिचं सांभाळलं असतं पण तू तुझ्या डोक्यावर का जबाबदारी घेतली मी बघत आहे तू वहिनीच्या हातची कटपुतळी झाली आहे ती जसं म्हणते तसंच तू करते शमिता तुझं तोंड बंद ठेव तुला काहीच माहीत नाही माणुसकीचं पण एक नातं असतं आणि अजून माझ्यातील माणुसकी संपली नाही आहे आणि दुसरी गोष्ट अशी की मी माझ्या नातवंडांशिवाय राहू शकत नाही जर तृप्ती तिच्या माहेरी गेली असती तर माझ्या नातवंडांना पण सोबत घेऊन गेली असती कारण तिच्या आईची तब्येत एवढी खराब आहे की त्यांची प्रकृती लवकर सुधारली गेली नसती आणि तृप्ती पण तिच्या मुलांशिवाय एवढे दिवस राहू शकली नसती जर ती तिथे मुलांना घेऊन गेली असती तर मुलांची काळजी घेतली गेली नसती एक कारण हेही आहे की मी विहीणबाईला इथेच आणायला ना सांगितलं तृप्ती तिच्या आईची देखभाल करेल आणि मी माझ्या नातवंडांना सांभाळून घेईल आणि त्याच्यामुळे मुलं पण त्यांच्या आईजवळ राहतील आणि तू तु तु तुझ्या कुटुंबाकडे लक्ष दे इथे नाही समिता तिच्या आईचे उत्तर ऐकून थक्क राहिली आणि मग वरच्यावर म्हणाली हो आई तू बरोबर म्हणत आहे माझी चुकी झाली जे मी तुझ्या दृष्टिकोनाने बघू शकली नाही मला माफ कर